आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्रेयवादावरून गौरवाडचं राजकारण तापलं, मुल्ला विरुद्ध मुल्ला संघर्ष पेटला. शिरोळ तालुक्यातील गौरवाडात राजकारणाच्या संघर्षाची ठिणगी वणवा होण्याच्या दिशेने निघाली आहे. गौरवाड विकासापासून वंचित होतं. सलीम मुल्लांना सरपंच पदाची संधी मिळाली आणि ज्या विभागात विकास झाला नाही त्या विभागात सरकारी पैसा निधीतून चालला. बेघर विभागात गरीब, कष्टकरी आणि श्रमिक जनता राहते. येथे कोणत्याच सुविधा नव्हत्या. सरपंच सलीम मुल्ला यांनी सुविधा देण्यास प्रारंभ केला. शासनाच्या तिजोरीतील पैसा गौरवाडच्या बेघर वसाहतीत रस्ते, गटार आणि लाईटसाठी पोहोचला आणि यातूनच राजकारणाची ठिणगी पडली. असलम मुल्ला यांनी जमिनीच्या मूळ कागदपत्रांच्या कळीच्या मुद्द्यावर बोट ठेवला. असलम मुल्ला ही मुत्सद्दी राजकारणी आणि सरपंच विरोधी गटाचे नेते आहेत आणि यातूनच आता दोन मुल्ला भाई यांच्यातील वाद राजकीय संघर्षात आता गेला आहे. अल्पसंख्याक समाजाचं तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्या असलम मुल्ला यांच्या कृती विरोधात सरपंचांनी 14 ऑगस्टला उपोषण करण्याचा मंगळवारचा मुहूर्त पकडलाय. त्यामुळे आता पहावे लागेल गौरवाडचा हिंदकेसरी कोणता मुल्ला ठरतो. महानकारी न्यूज साठी गौरवाडहून मोहन जमादार.